आराध्य दैवत, माजी आमदार आदरणीय अण्णासाहेब पाटील साहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने सर्वप्रथम त्यांना विनम्र आदरांजली अर्पण करतो। आजच्या या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आणि पुढच्या कार्यक्रमाला गेले ते राज्याचे सहकार मंत्री माननीय बाळासाहेब पाटील, आपल्या सर्वांचे आवडते नेते माजी मंत्री आदरणीय गणेश नाईक साहेब, आपल्या या चळवळीचे एक प्रमुख नेते आमचे मित्र शशिकांतजी शिंदे, आमदार प्रसादजी लाड, या संपूर्ण माथाडी चळवळीशी ज्यांनी माझा परिचय करून दिला, मला जोडलं आणि या चळवळीचा भाग मला केलं, ते माझे छोटे बंधू माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील, या ठिकाणी मंचावर उपस्थित एपीएमसीचे चेअरमन, डेप्टी चेअरमन, महामंडळाचे एमडी अनिल पाटील, त्याचप्रमाणे डॉक्टर हनुमंतराव पाटील, रमेशजी पाटील, त्याचप्रमाणे एकनाथ जाधवजी, सी आर पाटील, रवी पाटीलजी, ॲडव्होकेट भारतीताई पाटील, दिलीप खोंड, पोपटराव देशमुख, ऋषिकांत शिंदे, मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी, या ठिकाणी उपस्थित सर्व माथाडी कामगारांच्या चळवळीशी संबंधित नेतेमंडळी आणि उपस्थित कामगार नागरिक भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे गेले काही वर्ष सातत्याने या कार्यक्रमाला या ठिकाणी येण्याची संधी मला मिळाली आणि दरवर्षी प्रचंड उत्साहामध्ये आणि मोठ्या संख्येमध्ये हा कार्यक्रम आपण घेत असतो। यावर्षी मात्र कोरोनाच्या या महामारीच्या संकटामुळे छोटेखानी कार्यक्रम आपल्याला घ्यायला लागला, परंतु मी मगाशी बघत होतो तर इतके लोक हा कार्यक्रम पाहत आहेत, मी नरेंद्रला दाखवलं माझ्याच फेसबुक पेजवरनं, जवळजवळ 92,000 लोक त्याच्या त्या ठिकाणी तो कार्यक्रम पाहत आहेत आणि वेगवेगळ्या या सगळ्या माध्यमातनं लाखो लोक आज या कार्यक्रमाशी जोडले गेलेले आहेत। खरं तर या ठिकाणी अण्णासाहेब पाटील यांनी मराठा समाज असो की माथाडी कामगार असो, एक प्रचंड मोठं नेतृत्व त्यांनी या संपूर्ण व्यवस्थेला दिलं। माथाडी कामगाराला सन्मान मिळाला पाहिजे याकरता एक मोठा संघर्ष त्यांनी उभा केला आणि आज हे जे एवढं मोठं वटवृक्ष आपण युनियनच्या माध्यमातून पाहतोय, त्याचं केवळ रोपटंच लावलं नाही तर वटवृक्षात रूपांतरित होण्याकरता अनेक कार्यकर्ते नेते त्यांनी तयार केले आणि म्हणूनच आज त्यांना माथाडी कामगारांचं आराध्य दैवत म्हणून आपण संबोधतो। खरं तर हा एक अतिशय आगळा वेगळा अशा प्रकारचा कायदा या महाराष्ट्रात तयार झाला आणि त्यातून पहिल्यांदा असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना संघटित क्षेत्रामध्ये आणून सामाजिक न्यायाच्या भूमिकेतनं वेगवेगळ्या प्रकारच्या योजना लागू करून त्यांच्याही जीवनामध्ये परिवर्तन करण्याचं काम या कायद्याने केलं आणि म्हणूनच ज्यावेळेस मी मुख्यमंत्री झालो त्यावेळेस अतिशय ताकदीनं या कायद्याच्या पाठीमागे उभं राहून जे काही चांगल्यात चांगले निर्णय करता येतील ते करण्याचा प्रयत्न मी केला। किंबहुना माथाडी कामगारांकरता युनियनकरता वारंवार बैठका घेऊन आणि त्यावेळी नरेंद्रजी असतील, शशिकांतजी असतील, यांच्याकडनं जे काही मार्गदर्शन मिळायचं, जे काही समस्या माझ्यापर्यंत यायच्या त्या सोडवण्याचा हा सातत्याचा प्रयत्न माझा राहिला आणि मला असं वाटतं की
पुढच्याही काळामध्ये हा कायदा संरक्षित तर ठेवावाच लागेल, पण अधिक चांगल्या प्रकारे आपण त्याची अंमलबजावणी कशी आपल्याला करता येईल याचा देखील विचार आपल्याला करावा लागेल। मगाशी नरेंद्रजी त्यांच्या भाषणात जे बोलले की आज या कायद्याला काही प्रमाणात विरोध का होतो, तर काही लोकांनी या कायद्याचा दुरुपयोग करून या ठिकाणी माफियागिरी चालू केली आणि त्यातनं खऱ्या माथाडीला जो काही त्या ठिकाणी फायदा व्हायला पाहिजे त्याच्याऐवजी काही ठेकेदारांनी फायदा घेणं सुरू केलं आणि त्यातना विरोध सुरू झाला आणि म्हणून अशा प्रकारे माथाडीच्या नावावर दुकानदारी चालवणं, ठेकेदारी करणं, माफियागिरी करणं, अशा लोकांना जेरबंद करणं हे अत्यंत महत्वाचं आहे। मागच्या काळात ते करण्याचा प्रयत्न देखील आपण केला, मला वाटतं आताही ते आपल्याला करावं लागेल आणि ते जर आपण करू शकलो तर यापेक्षा उत्तम कायदा आणि यापेक्षा उत्तम संरक्षण हे कधीच कामगारांना मिळू शकत नाही आणि म्हणून हा कायदा अधिक सुदृढ कसा होईल याकरता आपल्या सगळ्यांना निश्चितपणे प्रयत्न करावा लागेल। खरं म्हणजे केंद्र सरकारने आता 3 कायदे पारित केले आणि त्याच्या संदर्भात अनेक गोष्टी लोकांमध्ये सांगितल्या जात आहेत जे योग्य नाही आहे। एकूणच 28 कायदे कामगारांकरता चालायचे आणि या 28 कायद्यांमध्ये एकमेकाच्या विरोधातल्या तरतुदी होत्या, एक कायदा द्यायचा आणि दुसरा कायदा घेऊन जायचा आणि म्हणून या 28 कायद्यांना एकत्रित करून याचे 3 कायद्यामध्ये रूपांतरित करून त्यातल्या ज्या चांगल्या तरतुदी आहेत त्या घेऊन आणि त्याही पेक्षा चांगल्या तरतुदी त्याच्यामध्ये टाकून हे कायदे तयार केले आहेत। या कायद्यांनी पहिल्यांदा संघटित क्षेत्राला तर संरक्षण दिलंच आहे पण असंघटित क्षेत्रात काम करणारा जो आमचा कामगार आहे, जो सगळ्यात मोठा आहे देशामध्ये, संघटित क्षेत्रात 4 कोटी कामगार आहेत आणि असंघटित क्षेत्रात 32 कोटी कामगार आहेत, या सगळ्या असंघटित क्षेत्रातल्या कामगारांना आता माथाडीप्रमाणे संरक्षण या कायद्याच्या माध्यमातून मिळणार आहे। त्याला पूर्णपणे त्या ठिकाणी वेतनाचा अधिकार, सुट्ट्यांचा अधिकार, त्याला ईपीएफओच्या माध्यमातून ग्रॅच्युटीचा अधिकार, त्याला पेन्शनचा अधिकार, अशा प्रकारचे सगळे अधिकार या कायद्यांच्या माध्यमातून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी या ठिकाणी दिलेले आहेत आणि या कायद्याचं सगळं एकत्रीकरण करून एक मोठं संरक्षण कवच हे कामगारांकरता उभं करण्याचं काम या 3 कायद्यांच्या माध्यमातून झालंय। दुर्दैवाने त्या संदर्भात काही ना काही प्रमाणात थोडं राजकारण चाललेलं आहे पण ते होत असतं, ते आपण दूर ठेवूया, पण मला विश्वास आहे की जोपर्यंत नरेंद्र मोदीजी देशाचे पंतप्रधान आहे तोपर्यंत गरीब असो, शेतकरी असो, शेतमजूर असो किंवा कामगार असो यांच्या हिताचेच निर्णय घेतले जातील, यांच्या हिताच्या विरोधात निर्णय कधी होणार नाही, कारण गरिबीतनं वर आलेला एक माणूस हा देशाचा पंतप्रधान झालेला आहे। त्यामुळे गरिबाला काय लागतं, गरिबी काय असते हे जगलेला आणि भोगलेला माणूस त्या ठिकाणी असल्यामुळे त्याच्या मनामध्ये, त्यांच्या मनामध्ये गरिबांकरताच नेहमी विचार असतो आणि म्हणून मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये एक मोठं संरक्षण कवच हे आमच्या कामगार चळवळीला माननीय मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित होणार आहे। आज खरं म्हणजे जे काही नियमन मुक्तीचा जो काही कायदा तयार झाला त्याही संदर्भात मला असं वाटतं की थोडेसे गैरसमज आपल्या मनामध्ये आहे। पहिली गोष्ट तर अशी आहे की हे सगळ्या कायद्यातनं कुठेही बाजार समिती बंद झाली पाहिजे, बाजार समिती रद्द झाली पाहिजे अशा प्रकारचा भावच नाही आहे, तर बाजार समिती राहिलीच पाहिजे, परंतु केवळ बाजार समितीची मोनोपोली न राहता त्या ठिकाणी समजा बाजार समितीच्या बाहेर जर एक कोल्ड स्टोरेज तयार झालाय तर त्या कोल्ड स्टोरेज मधनं आज माल विकायचा असेल तर ते बेकायदेशीर आहे, कारण तो बाजार समितीच्या मार्केट यार्ड मध्ये नाहीये, मग कोल्ड स्टोरेज तयार करेल कोण, मग कशा प्रकारे शेतकऱ्याला त्याचा फायदा मिळेल, जर कोल्ड स्टोरेजची चेन तयार करायची आहे तर त्या चेन मध्ये इन्व्हेस्ट कोण करेल, कारण त्या चेन मध्ये माल ठेवल्यानंतर तिथनं विकणं बेकायदेशीर आहे, तिथनं विकायचं असेल तर बाजार समितीत सेस भरल्याशिवाय तिथनं झालेली विक्री ही बेकायदेशीर ठरते, मग शेतकऱ्याला कोल्ड स्टोरेजची चेन मिळेल कशी। आपण मोठ्या प्रमाणात आज असं म्हणतो की आपण शेतकऱ्यांना जर फायदा द्यायचा असेल तर शेतकऱ्यांकरता स्टोरेजची व्यवस्था मोठ्या प्रमाणात केली पाहिजे, गोदामांची व्यवस्था केली पाहिजे,
पण गोदामातनं थेट माल जर शेतकऱ्याला विकायचा असेल आज तो बेकायदेशीर आहे. याचं कारण तो जोपर्यंत सेस बाजार समितीचा देत नाही ते मार्केट नाही आहे, मार्केटच्या बाहेरून ते विकता येत नाही. मग गोदामाची चेन उभी राहील कशी, मग शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल कसा? या कायद्याने सांगितलं बाजार समितीतनंही विकता येईल आणि त्या ठिकाणी गोदामातनंही विकता येईल. शेतकऱ्याला सगळा माल हा गोदामातनं बाजार समितीत किंवा त्या ठिकाणी सेस भरण्याकरता आणण्याची आवश्यकता नाहीये. त्यामुळे मार्केटची व्याख्या यांनी वाढवलेली आहे. आणि मला सांगा या महाराष्ट्रामध्ये आपण खासगी बाजार समित्या मागच्या काळात तयार केल्या, एक तरी बाजार समिती आपली बंद पडली का? आज खासगी बाजार समित्याही चालल्या आहेत आणि आपल्या बाजार समित्याही चालल्या आहेत. उलट खासगी बाजार समित्यांमुळे मोठ्या प्रमाणात एक जाळं त्याचंही उभं राहिलं आणि आपल्यालाही प्रोफेशनली काम करण्याची या ठिकाणी वेळ आली. कॉम्पिटिशन ज्यावेळेस तयार होते त्यावेळी फायदा होतो, कारण त्यातनं सगळ्यांना आपली एफिशियन्सी वाढवावी लागते, कार्यक्षमता वाढवावी लागते. तशा प्रकारे कार्यक्षमता वाढवणारा हा कायदा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे, मी या निमित्ताने सांगतो की या कायद्यावर जे काही राजकारण होत आहे ते देखील चुकीचं या करता आहे की खरं तर ज्यावेळेस मागच्या काळात युपीएचं सरकार होतं आणि आदरणीय पवार साहेब हे कृषी मंत्री होते, त्यावेळेस पवार साहेबांनी स्वतः जे दृष्टीपत्र तयार केलं होतं, त्यांच्या मिनिस्ट्रीने जे तयार केलं होतं, त्याच्यामध्ये अतिशय स्पष्टपणे कशा प्रकारे आपण शेतकऱ्याला फायदा देण्याकरता ही नियमनमुक्ती केली पाहिजे, कशा प्रकारे आपण कायद्यात बदल केला पाहिजे हे त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं होतं. 2019 साली काँग्रेस पक्षाने जो आपला जाहीरनामा दिला त्या जाहीरनाम्यामध्ये काँग्रेस पक्षाने अतिशय स्पष्टपणे आपण चारही मुद्दे बघा, जो कायदा तयार झाला त्या कायद्यातले चारही मुद्दे हे काँग्रेस पक्षाने आपल्या जाहीरनाम्यामध्ये ठेवलेले आहेत. आणि आता तोच कायदा हा माननीय मोदी साहेबांनी बनवलेला आहे, त्यामुळे सर्व पक्षांचं तेच मत वेळोवेळी राहिलेलं आहे. कोणालाही बाजार समिती बंद करायची नाही, बाजार समिती बंदही होऊ शकत नाही, ती चांगलीच राहिली पाहिजे, ती सुरूच राहिली पाहिजे. आणि त्या दृष्टीनं मला असं वाटतं की कोणीही घाबरण्याचं कारण नाही आहे. बाजार समिती सुरू राहील, तिथला व्यवहारही सुरू राहील, आमचा माथाडी कामगार देखील त्या ठिकाणी काम करेल. आणि तेवढंच नव्हे तर आता हे जेवढे वेगवेगळे बाजार तयार होतील या प्रत्येक बाजारामध्ये देखील आमच्या कायद्यान्वये त्यांना माथाडी कामगारालाच काम द्यावं लागेल, कारण तशा प्रकारचा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे. म्हणून मला असं वाटतं जेव्हा काही शेतकऱ्याचं हिताचं नवीन काही होत असेल साहजिक आहे शंका तयार होतात, पण या शंका योग्य नाही आहेत. शेतकऱ्याचाही फायदा होणार आहे, कामगाराचाही फायदा होणार आहे. आमच्या प्रसाद लाड यांनी जो शेतकरी बाजार सुरू केला नियमनमुक्तीनंतर, आज त्या शेतकरी बाजारामुळे वर्षाला शेतकऱ्याला 88 कोटी रुपये त्या ठिकाणी मिळतात, जे शेतकऱ्यांना कदाचित जर मोठं मार्केट मिळालं नसतं तर मिळू शकले नसते. आणि म्हणून मला वाटतं एक प्रकारे त्याचा बॅलन्स करण्याचा प्रयत्न या माध्यमातून या ठिकाणी आपण केला. आज खरं तर अण्णासाहेब पाटलांची ही जयंती आहे आणि हा एक असा नेता होता की ज्या नेत्याने आपल्या जीवाचं बलिदान त्या ठिकाणी दिलं, आपलं जीवन संपवून मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे याकरता पहिलं बलिदान जर कोणाचं असेल तर ते आदरणीय अण्णासाहेब पाटील यांचं आहे. खरं म्हणजे मराठा आरक्षणाचे जनक जर छत्रपती शाहू महाराज असतील तर मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे जनक हे अण्णासाहेब पाटील आहेत, हे जर मी म्हटलं तर ते खोटं ठरणार नाही. आणि म्हणून आज मला या ठिकाणी निश्चितपणे सांगायचं आहे, कारण अनेक लोक अनेक गोष्टी अनेक वाद तयार करतात, पण जो कायदा या ठिकाणी मराठा आरक्षणाचा आमच्या सरकारच्या काळामध्ये आम्ही तयार केला, देशामध्ये हायकोर्टात टिकलेले दोनच कायदे आहेत, इतर कुठलेही कायदे नॉर्थ ईस्टचे काय टिकले कारण त्यांना इंदिरा साहनीच्या कायद्याचं प्रोटेक्शन होतं, पण त्याच्या व्यतिरिक्त देशामध्ये हायकोर्टमध्ये टिकलेले दोनच कायदे आहेत, एक तमिळनाडूचा कायदा आहे आणि दुसरा महाराष्ट्राचा कायदा आहे. हे दोनच आपले आरक्षणाचे कायदे हे उच्च न्यायालयामध्ये त्या ठिकाणी टिकले आणि म्हणून अतिशय विचारपूर्वक त्या त्यावेळी सगळ्या प्रकारचा अभ्यास करून त्या त्या वेळेच्या कायद्यातनं ज्या ज्या काही अडचणी होत्या त्या दूर करून आपण तो कायदा तयार केला. आणि आपण बघा उच्च न्यायालयाने अतिशय स्पष्टपणे त्यात सांगितलेलं आहे की महाराष्ट्र सरकारला हा कायदा करण्याचा अधिकार होता, 102 व्या घटना दुरुस्ती नंतर देखील
हा कायदा महाराष्ट्र सरकारला करण्याचा अधिकार होता, त्या अधिकारात हा कायदा केला गेलेला आहे। आणि सर्व प्रकारच्या जे काही इंदिरा साहनी यांच्या केस मध्ये सुप्रीम कोर्टाने टाकलेले निकष आहेत, हे सगळे निकष पूर्ण करून हा कायदा पूर्ण झाला असल्यामुळे माननीय उच्च न्यायालयाने तो वैध ठरवलेला आहे। आता दुर्दैवाने त्याच्यावर स्थगिती आली आहे, आपण ती स्थगिती दूर करण्याचा प्रयत्न करू। ती स्थगिती दूर करण्याकरता सरकार जे काम करेल त्याचा आमचा पूर्ण पाठिंबा असणार आहे, परंतु काही लोक जाणीवपूर्वक आमच्या सरकारने केलेल्या कायद्यावर जेव्हा बोट दाखवतात तेव्हा त्यांना मी सांगू इच्छितो की तो कायदा माननीय उच्च न्यायालयाने वैध ठरवला आणि देशामध्ये केवळ दोन कायदे वैध झाले त्यातला तो कायदा आहे। त्यामुळे त्या कायद्यावर बोट दाखवत असताना निव्वळ राजकारणाकरता अशा प्रकारे जे लोक करतायत ते मराठा समाजाचं कुठेतरी नुकसान करतात, ही राजकारणाची वे नाही आहे। सगळ्यांनी मिळून हे आरक्षण कसं टिकेल याकरता प्रयत्न केले पाहिजे। राजकारण मी भोगलाय, मी अनेक त्या ठिकाणी राजकीय अभिनिवेश भोगले आहेत। एकीकडे अतिशय शिस्तबद्ध असा मराठा समाजाचे 42 मोर्चे मी बघितले की ज्यात राजकीय अभिनिवेश नव्हता, ज्या ठिकाणी केवळ आणि केवळ मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे याकरता संपूर्ण समाज रस्त्यावर आलेला मी बघितला। आणि त्याचवेळी काही लोक काही नेत्यांच्या खांद्यावर बंदुका ठेवून कशा प्रकारे सरकारला खिळखिळ करता येईल असा प्रयत्न देखील त्या काळामध्ये मी बघितला, पण आम्ही ते कधी करणार नाही। आमच्याकरता मराठा समाजाचं आरक्षण हा राजकीय विषय नाही, राजकीय पोळी भाजायची नाही। आम्ही या संदर्भात कुठल्याही परिस्थितीमध्ये सरकारला जी मदत पाहिजे असेल ती मदत त्या ठिकाणी करू। आणि हे सुप्रीम कोर्टामध्ये आता जो स्थगिती आली आहे ती स्थगिती दूर करून हे आरक्षण मिळालं पाहिजे याकरता जे जे प्रयत्न करायचे आहेत त्या प्रयत्नांमध्ये आमचा साथ निश्चितपणे राहील। मला असं वाटतं सरकारने देखील अतिशय गांभीर्याने आणि सरकारने अतिशय कार्यक्षमतेने आता या केसचा पाठपुरावा करावा एवढीच आमची इच्छा आहे। खरं म्हणजे मला असं वाटतं की ज्यावेळी हा कायदा आपण मंजूर केला आणि कायदा मंजूर केल्यानंतर अनेक आमच्या मराठा तरुणांना त्या ठिकाणी नोकऱ्या मिळाल्या, शिक्षणाची संधी मिळाली, MPSC मध्ये आमचे 137 तरुण त्या ठिकाणी पहिल्यांदा अशा प्रकारे सिलेक्ट झाले। त्याचवेळी मला विश्वास आहे की अण्णासाहेब पाटलांनी आम्हाला स्वर्गातून निश्चित आशीर्वाद दिले असतील आणि कुठल्या तरी या ठिकाणी आमच्या हातून पुण्यही घडली, म्हणून अशा प्रकारचा कायदा करण्याची संधी त्यावेळेस आम्हाला मिळाली। आता जे काही संकट आलाय त्या संकटातनं बाहेर निघण्याचा प्रयत्न आपण करू, कारण जोपर्यंत आरक्षणाची अंतिम लढाई ही आपण जिंकत नाही तोपर्यंत आपण अण्णासाहेब पाटील यांना खरी श्रद्धांजली देऊ शकत नाही, आणि म्हणून ती देण्याकरता आपण सगळे मिळून प्रयत्न करूया। मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे अतिशय मनपूर्वक आभार मानतो, विशेषतः नरेंद्र जी आपले आभार मानतो। आपण केवळ या चळवळीशी जोडून घेतलं नाही तर या चळवळीच्या कुटुंबातला एक सदस्य म्हणून आपण मला या ठिकाणी दरवर्षी बोलवता, आणि मी आपल्याला सांगतो आपण जितके वर्ष बोलवाल तितके वर्ष येईल, आणि एखाद्या वर्षी विसरलात तरी देखील येईल एवढं देखील या ठिकाणी सांगतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो। जय हिंद। लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए TV1 इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें।